भारतीय जनता पार्टीमध्ये एसके नाईक यांनी प्रवेश केल्याने पक्षाची ताकद आणखी वाढली असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी मार्केट यार्डमध्ये केले. पनवेलमधील शेकापचे डॅशिंग नेते एसके नाईक यांनी त्यांच्या हजारो समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. एसके नाईक यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून काम केलं असून शहरातील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या सोबत महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना तसेच इतर संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि सहकार्यांनी केलेल्या या प्रवेशामुळे शेकापला मोठा हादरा बसला आहे. शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या हस्ते त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास माजी उपमहापौर चारुशीला घरत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, शहर सरचिटणीस अमित ओझे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, शहर कोषाध्यक्ष ज्योती देशमाने, शहर उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, प्रमोद भिंगारकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान पक्षप्रवेश करण्यापूर्वी कार्यक्रमस्थळी जाताना 500 हून अधिक कार्यकर्त्यांचा ताफा मार्गस्थ झाला होता. भाजपाचा झेंडा आणि घोषणांनी यावेळी आसमंता दणाणून गेला होता. यावेळी शेकाप नेते एस के नाईक यांच्यासोबत दिलीप अन्नभुले, प्रल्हाद नाईक, रमेश चव्हाण, विजय मेहरे, अनंत कोळी, नारायण आंबोळकर, गुरुनाथ पाटील, सुनील घाडगे, शंकर प्रजापती, शिवाजी गाडे, रमेश कुमार गुप्ता, विजय मराठे, महादेव खराटे, महान नाईक, शिवप्पा कंकणवाडी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारो समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांचे पक्षात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज आमदार प्रशांत ठाकूर, मी, अरुण शेठ किंवा बाकी भाजपचे सर्व नेते मंडळी यांना अतिशय आनंद होत आहे की पनवेलचं एक वैभव म्हणजेच ही मार्केट कमिटी असते आणि ती मार्केट कमिटी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे. खरंच पनवेलचं भाजपच्या दृष्टीनं एक फार मोठा असा एक चांगल्या रीतीनं तुम्ही जो प्रवेश केला आहे त्याच्यामुळे फार मोठा पक्ष वाढीला हातभार लागत आहे. खरं तर काही काळ अरुण शेठ भगत पण या मार्केटमध्ये अध्यक्ष होते. मी अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये कित्येक वर्ष म्हणजे 1900 साधारणतः 91-92 पासून ते 2004 पर्यंत 15-16 वर्ष या मार्केट यार्डमध्ये अनेक असे आपले अध्यक्ष झालेले पाहिले. पण त्याच्यामध्ये अरुण शेठ भगत हा हे सुद्धा असेच एक लोकप्रिय असे या कमिटीचे अध्यक्ष होते. दशरथ भक्तांच्यापासून आम्ही इथं येत होतो, कामकाज पाहत होतो. पण सर्वांना बरोबर घेऊन जायचं काम बघायला गेलं तर एस के नाईक यांनी केलेले आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की पनवेलच्या राजकीय इतिहासात हादरा बसवणारा हा पक्ष प्रवेश आहे. एस के शेठ यांचा पक्षात स्वागत करण्यासाठी स्वतः लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित होते. एस के शेठ, आज गेली अनेक वर्ष तुम्ही ज्या पक्षात राहिलात त्या पक्षाला ताकद दिली. तुम्ही तुमचे सर्व सहकारी ज्या पक्षात राहिलात त्या पक्षाला ताकद दिली. आपले आपल्यावरती विश्वास ठेवणारे हे सगळे जे सहकारी आहेत या सहकाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही भांडत राहिलात. कधी रस्त्यावर लढाई लढलात, कधी शासन दरबारी तुम्ही त्या ठिकाणी दरवाजे ठोठवायचं काम केलं. अन्यायाच्या विरोधात तुम्ही भांडत राहिलात आणि आम्हाला निश्चितपणानं तुमचा अभिमान वाटतो की इतक्या सगळ्या जणांचा विश्वास ज्या एस के शेठवरती आणि या संघटनेवरती आहे ती संघटना आज गोरगरिबांसाठी लढतीये. आणि म्हणूनच तुम्हाला आजवर या ठिकाणी इतक्या सगळ्या लोकांनी आपला नेता मानलेला आहे. आणि म्हणूनच अरुण शेठ यांनी सांगितल्याप्रमाणे आमचे रामशेठ ठाकूर साहेबांनी सुद्धा सांगितलं की इथून पुढे तुमच्या प्रत्येक समस्या सोडवणं ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या
माध्यमातून तुमच्या परिसरातल्या लोकांना न्याय मिळवून देणं ही सुद्धा आमची जबाबदारी आहे. इथे व्यापाऱ्यांना, छोट्या छोट्या पद्धतीच्या दुकानदारांना कसा न्याय मिळवून देऊ शकतो ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आज या निमित्तानं निश्चितपणानं आपल्या सगळ्यांना सांगतो की येणाऱ्या कालावधीमध्ये जे जे केंद्र सरकारच्या योजना आहेत, ज्या ज्या राज्य सरकारच्या योजना आहेत, या योजनांचा लाभ या सर्वसामान्य माणसाला मिळणं ही भारतीय जनता पार्टीची, तुमची, आमची सगळ्यांची जबाबदारी आता झालेली आहे. मगाशी माननीय रामचंद्र ठाकूर साहेबांनी उल्लेख केला की भारतीय जनता पार्टी ज्या पार्टीमध्ये तुम्ही सगळ्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे, ती पार्टी ही पूर्ण जगामधली सर्वात मोठी पार्टी आहे. सर्वात मोठी पार्टी पूर्ण जगामध्ये, अमेरिका, रशिया, इंग्लंड, चीन, फ्रान्स या सगळे देश जर पकडले, पूर्ण जगामधली सर्वात मोठी पार्टी आहे. भारतामध्ये सर्वात जास्ती खासदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत, सर्वात जास्ती आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहेत. अशा देशातल्या, जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीमध्ये आज तुम्ही पक्ष प्रवेश केलात. जगामध्ये आणि देशामध्ये सर्वात मोठी पक्ष आहेतच, पण आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, आपण ज्या एरियामध्ये आपला व्यवसाय करतो, त्या पनवेल महानगरपालिकेमध्ये, पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वात मोठा पक्ष कुठला असेल तर भारतीय जनता पार्टी आहे. आज तुम्हाला माहिती आहे, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 0 नगरसेवक होते, पण लोकनेते रामचंद्र ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मेहनतीमुळे आज महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्ती नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची ताकद जी होती ती आजच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमामुळे अजूनच वाढलेली आहे.